¿Casada estoy, mi? अगदी लक्ष्मी नारायणाचं जोड आहे बघ. लय भारी सुनबाई भेटली आपल्या गायकवाड घराण्याला. राणाचं लगीन म्हणून मी लय हरकून गेलो होतो. वरातीत तर धुमशान नाचलो, इतका नाचलो, नाचून नाचून दमलो, पण खुशी काय कमी होईना. पण वरात दारात आली आणि समजा इस्कोटच झाला बघ, आखरीतच झालं म्हणायचं. आबा तुलाही मनावर लावून घेऊ नकोस, मी राणाला घरात घेऊन येणार. जबान आहे आपली. काय झालं त्या जबानीचं? जबान म्हणजे जबान. मी राणाला घरी आणणार म्हणजे आणणार. पण काय आहे, त्याच्या आधी काही वाईट वंगळ होणे म्हणजे झालं. वाईट वंगळ म्हणजे? म्हणजे तुला काय माहिती नाही वाटतं काय? कसं आहे आबा, दुसऱ्याची पोर, त्या शहरातल्या वातावरणात वाढलेली नाजूक. आता उद्या तिला काय झालं तर तिच्या आईबाला कोण समजावणार? काय आहे, कशाचं काय नसतं, पण हुंड्यासाठी मारलं म्हणून खोट्या केशी टाकण्याने मी लय बघितलेत कोर्टात. काय झालं? आता काय झालं ते माहिती नाही. ऊन लागलं की वारा लागला, पण हे असलं म्हणून अजिबात चांगलं नाही. आता काय झालं ते सांगतो का वाजू एक? ना आपल्या थोरल्या सुनबाई चक्कर येऊन कोसळल्या की गोदक्काने सांगितलं नाही वाटत. गोदक्का, गोदक्का. जी साहेब. थोरल्या सुनबाई बद्दल ऐकतोय ते खरंय का? नाही साहेब, जरा दगदग झालती म्हणून घेरी आलती त्यासनी. नाही गोदक्का, उन्हाळी लागून माणसं गसकल्याने बघितल्यात मी. अहो कधी काय होईल सांगता यायचं नाही. सूरज, ए सूरज, सूरज. गाडी काढ आपल्या शेतावर जायचंय. कशाला? गाडी काढ म्हणलं ना, शेतावर जायचं लगेच. वदक्का, अशा गोष्टी लपून ठेवत जाऊ नका. नाही साहेब, ते जरा दगदग झाल्यामुळे तब्येत बिघडली होती. पर डॉक्टर बाई आल्या होत्या, आता बरे आहेत सुनबाई. अजिबात नाही, शेतावर जाऊन बघितल्याशिवाय आम्हाला शेण नाही पडणार. चल सूरज. हो हो, मी भी येतो. मला बी ते ऐकून चैन पडेना झालंय. चला चला चला. मामनजी, आम्ही जाऊन बघून आलोय, तुम्ही इथंच थांबा. जाऊ बाई, ठीक आहेत. आता सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, हा काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं. आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंटात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय? त्या
नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया